स्पीकर सर, ऑनरेबल मिनिस्टराक हांव सांगूंक सोदतां की सरकारान एक थारायलां की पी आर एजन्सी अपॉयंट करप आनी त्या प्रमाणे केल्ली आसा. आनी जय इज प्लीज विजय बाबाक सांगूंक सोदतां की सरकारान एक पी आर एजन्सी अपॉयंट केल्ली आसा आनी त्यांच्या सांगण्या वरसून जेन्ना पयलो कार्निवाल जालो त्या वेळार आमी प्रेस कॉन्फरन्स आपल्या दिल्लीन घेतलें, त्याच्या नंतर मुंबय घेतलें आनी गोंयचो जर प्रॉपर चित्र आमी देशान मांडटले किंवा विदेशान जर मांडटले जाल्यार मिडियाक घेवनूच फुडें वचपाक जाय, पी आर एजन्सीक घेवनूच वचपाक जाय फुडें. आनी त्या प्रमाणे आमी ते आमची पी आर जी एजन्सी आसा हे एजन्सी कडल्यान आमकां ही नांवां दिल्लीं, त्या प्रमाणे ते एट अ टायम ऑफ कार्निवाल हांगा येवन कार्निवालाच्या पयलीं आनी कार्निवालाच्या नंतर तांच्यांनी गोंयचें चित्र, गोंयचो कार्निवाल कसो जाता आनी कसो करता हो आमी हें केल्लो आसा. बिकॉज सर हातून जे हे आहा नांवां आसा तशीं व्हडलीं ना तीं कांय, म्हणून हांव मागतां की बरें करून आय बी एन सेवन म्हणटा सी एन एन आय बी एन चीफ मिनिस्टराक अवॉर्ड दिले ते, तो एक आहा तुका बरें आहा नांव. फुडलें व्हडलें झूम टी व्ही म्हळ्यार कोण रे, झूम टी व्ही म्हणून हांवें आयकूंकच ना केन्ना नांव. बरें कोणाक आपय एन डी टी व्ही बीन डी टी व्ही बरें कोण आहा तुम्ही, नेक्स्ट टायम मागीर ताका अवॉर्ड बी दितले ते बरें लोकांक आपय जे कोण प्रायज लोक ते लोक आमकां अवॉर्ड दिवपाची गरज ना, तेंकां हांगा हाडले म्हणून दिल्यार बरें मरे, दिल्यार बरें त्या मनशाची आय बी एन सेवन सोडून त्या मनशाची कोण सारके दिसना, त्या मनशाची कॅपेसिटी आख्खो वर्ल्ड जाणा, सो आमकां हांगा अपॉयंट करून तेंकां अवॉर्ड दिवन फावर करपाची गरज ना. अवॉर्ड नाका आमकां, आतां हय अवॉर्ड नाका न्ही आमकां, ते फावर घेवन आमकां अवॉर्ड घेवपाची गरज ना, आमी तसले आमकां अवॉर्डाची गरजूय ना. आमी जे कितें करता पळय ते कपासिटीचेर आमकां अवॉर्ड मेळटले फुडल्या पांच वर्सांक पळय. बरें, फुडलो प्रश्न कोण डी पी आर एजन्सी विजय बाब, फुडलो प्रश्न श्री आलेक्स रेजिनाल्ड. आलेक्स रेजिनाल्डाक विचारपाचो ना. श्री विजय सरदेसाय. स्पीकर सर. नो नो प्लीज सीट. श्री विजय सरदेसाय फुडलो प्रश्न विचार. स्पीकर सर प्लीज सीट. I think some confusion. No, see, listen. सभागृहान असताना आपण अटेंटिव्ह असपाक जाय. फुडलो प्रश्न घेऊपा खातीर जेन्ना नाव घेतलें तुम्ही सांगले की ना म्हणून आपणाक, तुमचो सप्लिमेंटरी नाशिल्लो. जस्ट लिसन, हांव उलयताना बस त्या वेळार तुम्ही तुमचो सप्लिमेंटरी खातीरय तुमच्या लिस्टान नाव नाशिल्लें, म्हणून तुम्ही ज्या वेळार ना म्हटले तेन्ना विजय सरदेसायचं नाव कॉल केल्लें आसा. ना विजय सरदेसाय वील आस्क हिज क्वेश्चन. बिकॉज सर आय मे बी परमिटेड टू आस्क स्टार्ट एल ए क्यू नंबर 4B. सभागृहान मातशी शिस्तीन बसपाची गरज आसता. उत्तर छापील प्रमाणे. स्पीकर सर सेक्शन ए चे आन्सर पळयलें जाल्यार अशें दिसता की डिपार्टमेंट ऑफ आर्कायव्स एन्ड आर्कियोलॉजी हे वर्ल्ड हॅरिटेज मॉन्युमेंट युनेस्कोन जे रिकॉग्नायज केलां ओल्ड गोवाचे, ताजेर व्हडले कन्सर्न तांकां दिसना आनी ते दे आर पासिंग द बक टू द पी डब्ल्यू डी. स्पीकर सर सिमिलर डिस्कशन दोन दीस पयलीं हाजे जाल्लें तेन्ना म्हाका पी डब्ल्यू डी मिनिस्टरान सांगलें की 300 मिटराचें बॅन गेल्या वर्साच आयलां आनी 4-lane कॉरिडोर जेन्ना कन्सीव जाल्लो तेन्ना 100 मिटरूच बॅन आशिल्लें म्हणून. आतां काल म्हाका स्पीकर सर सुपरिंटेंडींग आर्कियोलॉजिस्ट आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया गोवा सर्कला कडच्यान एक लॅटर आयलें, कालूच आयलां हें लॅटर जें सरकाराकूय तांणी मार्क केलां. ह्या लॅटराचेर अशें दिसता की परमिशन ऑफ द नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटी इज मँडेटरी. गेले खेपे म्हाका चीफ मिनिस्टरान एश्युरंस दिलें की कायद्या प्रमाणे कितें आहा तें जातलें म्हणून. आतां हे लॅटरा वयल्यान अशें दिसता आनी तांणी गॅजेट नोटिफिकेशन दिलां सरकाराचें एक्स्ट्रा ऑर्डिनरी गॅजेट, ताजेर क्लियरली दिसता की नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटीचें हें परमिशन 4-lane हायवे जर तुमी 4-lane कॉरिडोर जर करतले जाल्यार तें मँडेटरी आसा. हांव हें लॅटर तुमकां मागीर दितां, पूण हाजे म्हाका एश्युरंस जाय वेदर दीस वील बी फॉलोड ऑर नॉट. स्पीकर सर कायद्याचें सगळें पालन हें सरकार करतलें, पूण तो जे लॅटर दाखयता पळय त्या लॅटरवाल्याक बेजीक खबर ना की सद्या जो नॅशनल हायवे आसा पळय तो बरोबर मॉन्युमेंटाच्या मदल्यांच्यान वता.
आं नॅशनल हायवे सध्या जो आसा पळय तो मॉन्युमेंटाच्या मधल्यांच्यान होता दोन मॉन्युमेंटाच्या बिकॉज सर नॅशनल हायवे 4A पासिस थ्रू द ओल्ड गोवा टू हे सो इफ आय एम टेकिंग समथींग आउट दे इफ वी रिक्वेस्ट इफ इट इज रिक्वायर्ड बाय लॉ आय वील आस्क परमिशन अँड दे वील हॅव टू गीव इट बिकॉज अदरवायज इट इज पासिंग थ्रू द मिडल ऑफ द मॉन्युमेंट स्पीकर सर 2004 बायपास जाल्लो बायपास जाऊन सगळे ट्रॅफिक डी नोटिफाय जाऊन ना मूळ रस्तो स्पीकर सर आता हे जे हा एडवोकेसी आर्कियोलॉजीची करपाक येऊ ना एक लेटर आयले बेस्ड ऑन ही इज ऑल्सो सायटिंग ते किरे बरयता आम्ही योग्य तो कायद्याचो हे करतले ताजे म्हाका शाणपणां नाका जो किरे कायद्यान प्रोव्हिजन शाणपणाचो चॅपेल आसा पळय अशीच शाणपणां करून ते परमिशन दिनासले फायनली वी रोड टू द हायर ऑथॉरिटीज अँड गॉट द परमिशन ते क्रॉस पे रिपेअर करताले पळय वच आनी विचार तांकां हांकां थंयच्या फादराक ताका ते टचअप करपाक सुद्दां परमिशन दिनासले आय हॅड टू फायट माय वे अँड गॉट द परमिशन कारण ताका तो बसला तो कितें आहा तो फक्त अडथळे हाडपाक बसला ताज्या पलीकडे ताजी आनी तांची सदांच झगडी चालू आहा तुका खबर ना सांगता त्यामुळे डोंट गो बाय दॅट वी वील फॉलो लॉ इतले तुका एश्युरंस दिल्या नंतर जर कायद्यान गरज आसा जाल्यार आमी कायद्या प्रमाणे घेतले एप्रुवल ना तशें न्ही एकदा स्पीकर सर क्लियर एश्युरंस दिले हांवें कायद्यान ज्यो गजाली आवश्यक आसा त्यो आमी करतले पूर्ण बिफोर वी डू एनीथिंग आता मेरेन करूंक ना म्हणून इशू आयलो न्ही तो आवश्यक ना हांव ज्या दिसा करतलो रस्तो पळय त्या दिसा प्रश्न येता न्ही तो जी गजाल करून ना स्पीकर सर जी गोष्ट अजून घडून ना त्या गोष्टीच्या संदर्भात आयज चर्चा हांवें इतले एश्युरंस दिले इफ द लॉ रिक्वायर्ड समथींग टू बी डन वी वील एन्श्युअर दॅट द लॉ इज फॉलोड त्यामुळे हे एश्युरंस मेळटकच मेंबराचे आनी ग्रिव्हन्सूच उरूंक शकना म्हाका कोण तरी आर्कियोलॉजीचे कोणाचे पत्र म्हाका कित्याक दाखोवंक जाय आर्कियोलॉजी कोणाचे पत्र न्ही हे 300 मिटराचे बॅन जे आहा जे आमकां गेले खेपे सांगले हे गेले 3 वर्सां एप्लिकेबल आहा तुमचं सरकार 1 वर्स आहा स्पीकर हाजो अर्थ 3 वर्सां यूज करूंक ना हांवें खंयच ताका हांवें ताका खंयच सांगूंक ना की हांव कायद्याचो भंग करतलो म्हणून ज्या जाग्यार कायदो आवश्यक आसा थंय सरकार हे पूर्णपणे कायद्याचे पालन करतले समजा त्या कायद्या प्रमाणे हे कितें करण्याची गरज आसा जाल्यार ती केली वतली पण हांव इतलेंच ताका लक्षांत हाडून दिवंक सोदतां की ओरिजिनल रोड जो आसा पळय नॅशनल हायवे 4A इट इज पासिंग थ्रू द ट्रू वर्ल्ड हॅरिटेज फ्रॉम द सेंटर मदल्यांच्यान वता तो ओपन करूं ना ओपन करपाचो क्वेश्चन न्ही तो आसाच ओपन तो लो डेन्सिटीचेर आसा हेवी डेन्सिटी थंयच्यान चालू करूं व्हडले व्हडले ट्रक थंयच्यान करूं घडाघडा करीत तांकां जे कोण बरयता पळय ताका काय पळयलां ताका गोंयचें कितें खबर आसा तो कोण आसतलो ताणें गोंय पळय सारकें पळयलां तरी म्हाका खबर ना सो ही रायट्स इफ ही आस्क ही सेज दॅट इट इज वॅलीड ताय पलीकडेन ताका कितें आमी ताका कितें सोल्युशन काडपाचें कायद्याच्या पॅरामिटरा भितर रावन काडटा हें आमी स्पश्ट आश्वासन दिल्या नंतर विशय सोंपता फुडलो प्रश्न श्री नरेश सावळ क्वेश्चन नंबर 5B वाय बी उत्तर छापील प्रमाणे बिकॉज सर माय क्वेश्चन इज पर्टेनिंग टू सबसिडी सबसिडी 5 एनिमल्स घेतली जाल्यार जनरल कॅटेगरीन 75% मेळटा आणि SC ST धनगर 90% मागीर त्याच्या उपरांत 6 ते 10 समजा एनिमल्स घेतली जाल्यार 62.5% आणि ST आणि SC तितलीच उरता ही तितलीच कित्याक दवरूंक ना हीच कमी कित्याक केली सरकाराची पॉलिसी म्हणून सरकाराक एक विनंती आसा की जनरल कॅटेगरीतले सुद्दां मॅक्झिमम लोक आयज ह्या दुधाच्या वेवसायांत आसा म्हण ही जी सरकाराक विनंती की ही जी तेंची जशी 90% दवरल्या तशी जनरल कॅटेगरीची तुमी 75% करची सभासदाची जे म्हणणे आसा ते आमी कन्सिडर करता ताजी कितें पोझिशन आसा ते टॅक्निकल पळोवन करता म्हाका करपाक इन प्रिंसिपल करपाक कांयच हरकत ना पण देर मस्ट बी सम रिझन इन द पॉलिसी डॉक्युमेंट मे बी बिकॉज SC ST आनी धनगर कम्युनिटी चड दुधाच्या हातून चड इनवॉल्ड असल्यामुळे
तांका 10 जनावरां पर्यंत 90% दवरल्या जाल्यार जनरलाक स्टेप वायज सकयल हाडल्या. पळयता हांव, कन्सिडर करूंक शकता, देर इज नो प्रॉब्लम. श्री सुभाष फळदेस. स्पीकर सर, आमी गायक वेरियस स्किम्स काडलेल्योच आसात, पूण हातूंत भितर कामधेनू सुदारीत स्कीम घेतले जर जाय ताका एक अंडरटेकींग दिवचें पडटा की आपलो कावशेड आसा, गोठो आसा, आनी म्हाका दिसता की गोठ्याक सबसिडी दिवपाची किंवां एक गोठो एक स्पेसिफीक हातूंत पॅरामिटर्सां भितर घालून म्हणजे एक कॉमन हें दिवपाक जाय, गायडलायन्स दिवपाक जाय गोठो कसो आसचो पांच हांचे खातीर. गोठ्या खातीर सबसिडी हातूंत भितर कांय दिसना. कावशेड बांदतलो जाल्यार गोठो आसचो पडटा काम सुदारीत कामधेनू स्किमी खातीर अंडर. गोठ्या खातीर वेगळी स्कीम आसा, अजून नोटिफाय झाली ना स्कीम, चॅक करता म्हज्या माहिती प्रमाणे दर इज अदरवायज ना, खंय सध्या ना. वी विल कन्सिडर दॅट पार्ट ऑफ स्कीम. करता आसतना एक गोठो जर नवो बांदपाक आसा जर जाय जाल्यार ताजो पॅटर्न दिलो जर जाय जाल्यार युनिफॉर्मिटी येतली आनी खर्च कमी येतलो अशी म्हजी एक सूचना आसा. श्री प्रमोद करून दिवं येता. सरकार ह्या संदर्भान अनेक गोश्टी आमी डिस्कशनान आसात, काही एक्सपर्टा कडेन उलयता. हे सगळे उलोवन झाले की जसे गरज पडटा अशी एक एक इम्प्रुवमेंट करीत वतलो. स्पीकर सर, कामधेनू योजनेत तुम्ही पळयला की आम्ही पळयता ते जर पाडूक जायत जाल्यार ताका पोसता, बट ते पाडो जायत जाल्यार ताका ते गायचे दूद दिवपाक पळयना किंवा ताका कॅर घेतले वचना. त्या खातीर सरकारान योजना अशी आसची किंवा ताका माऱ्या खातीर कोणाकूय दिवन उडयता. बरेचशे फावटी पळयता आमी शेतकरी त्या जाल्ल्या पाड्याचे रक्षण करिना. त्याच्या खातीर एक येवजण कितें आहा पळय न्हू ती मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगची. पाड्या खातीर येवजण आमी विचार करतात, पण ते कित्याक लोक दवरिना कारण पयलीं पाडे शेताक नांगराक वापरताले. आतां ते त्या गजाली खातीर म्हणजे ते आतां फक्त खावपाकूच उपयोग पडटा, थोडे जाले शेण मेळटा, त्यामुळे प्रॉब्लेम तो जाल्लो आसा. पण आमी ताज्या खातीर स्पीकर सर, आमी आतां हाज्यो गायी पांजरपोळ जाका म्हणटा पळय, ते हांचे कडेन आमी उलोवणें चालू आहा. ती स्कीम जर तूं जाली जाल्यार मागीर पाड्यांक थंय शिफ्ट करपाक येतले. इट वील बी कन्सिडर्ड अंडर एनिमल वॅलफेर, इट कॅनॉट बी ट्रिटेड अंडर कामधेनू, कारण दुदाच्या स्किमीन तो येवचो ना, पण ताका एनिमल वॅलफेराच्या अंडर हे करूं येता. श्री प्रताप सिंग. स्पीकर सर, लुकिंग एट द लिस्ट गिवन, दीज आर ऑल व्हेरी एक्सपेन्सिव्ह हाय यील्डिंग एनिमल्स. नाउ गव्हर्नमेंट इज इन्व्हेस्टिंग सबस्टॅन्शियल अमाउंट बाय गिविंग 76% or 75% सबसिडी एक्सेट्रा एक्सेट्रा. Now there are a lot of stray animals all over the state. Is the government going to take a sort of a program to inoculate stray animals which are there found on the streets, on the roads, highways, etc., to inoculate them from various types of diseases like FM, that is foot and mouth, which can travel nearly 50 kilometers in a day. It's a virus disease. So will the government take enough care, at least start inoculating the animals which are there with the farmers? Now this is the time to inoculate, give them four types of FMD and other inoculations. Will the government take immediate steps? स्पीकर सर, ह्या योजनांचे यश येवंक जाय जाल्यार म्हाका दिसता वेगवेगळे रोग आसा तांचेर कंट्रोल येवंक जाय, आनी स्ट्रे कॅन स्प्रेड दीस वायरसीस, देअरफॉर डेफिनेटली गव्हर्नमेंट वील कन्सिडर टॅकलिंग द इशू वेन वी आर टॅकलिंग द इशू ऑफ द स्ट्रे. प्रश्नकाल सोंपलो.